मी पंजाबडक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आता नवीन शेतकऱ्यासाठी अंदाज देतो. सर्व शेतकऱ्याला सांगू तर राज्यामध्ये आता 28 जून 29 आणि 30 तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडं हा पाऊस जास्त असणार आहे. म्हणजे 27-28 जूनचा पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा तसेच परभणी, जळगाव, जालना, बीड, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये जवळपास 27-28-29 जूनचा पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे. म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील पडणार आहे, पण थोडाफार कमी पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यामध्ये सांगायचं झालं तर 27-28 जूनचा पाऊस राज्यात ठिकठिकाणी जोराचा पडणार आहे, वडे नाले वाहणारा पडणार आहे, पण भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही, राज्यात पाऊस चालूच राहणार आहे. म्हणजे जवळपास हे पाऊस तसं तर चालूच राहणार आहे. फक्त काय होणार आहे, आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात, आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तर उद्या दक्षिण महाराष्ट्र, तर उद्या विदर्भात तर पश्चिम विदर्भात, कधी मराठवाड्यात, म्हणजे हे असं सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.